नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी मी घेऊन आलेलो आहे. जो व्हिडिओ आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या PhD प्रवेशासंदर्भातला. हो विद्यार्थी मित्रांनो, दिनांक 29 डिसेंबर 2021 रोजी विद्यापीठाने एक पब्लिक सर्क्युलर पब्लिश केलं होतं, ज्यामध्ये त्या त्या रिसर्च सेंटरने आपली ॲडमिशन प्रोसेसची ॲडमिशन कारवाई पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. त्यानुसार दिनांक 4 जानेवारी 2022 त्या त्या रिसर्च सेंटरने आपल्याकडे असणाऱ्या रिझर्वेशन कॅटेगरीनुसार वॅकंट सीट्स पब्लिश करण्यासाठी विनंती केली होती. त्यानुसार 4 तारखेची मुदत संपलेली आहे आणि त्याच सर्क्युलरनुसार त्यांनी सांगितलं होतं की दिनांक 6 ते 10 जानेवारी 2022 तुम्हाला सेंटर चेंज करण्याचं एक ऑप्शन मिळणार होतं आणि 11 ते 30 जानेवारी 2022 तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस म्हणजे इंटरव्ह्यूचं जे काही प्रोसेस आहे ती पूर्ण करायची होती. परंतु काही दिवसापासून जे विद्यापीठामध्ये संप चालू आहे कर्मचाऱ्यांचा, ती गोष्ट लक्षात घेऊन विद्यापीठाने ह्या गोष्टीला एक्सटेंड केलेला आहे, म्हणजे मुदत वाढ दिलेली आहे. आज दिनांक 5 जानेवारी 2022 रोजी विद्यापीठाने पुन्हा एक पब्लिक सर्क्युलर पब्लिश केलेलं आहे आणि पुन्हा त्यांनी त्या रिसर्च सेंटरला सांगितलं आहे की दिनांक 17 जानेवारी 2022 तुम्हाला पुन्हा जे काही वॅकंट सीट आहे ते तुम्हाला व्यवस्थित कॅटेगरीनुसार सेट करायचे आहेत आणि वॅकंट सीट तुम्हाला गाईडवाईज आणि सेंटरवाईज पब्लिश करायचं. त्यानुसार दिनांक 18 जानेवारी 2022 ते दिनांक 8 फेब्रुवारी 2022 तुम्हाला जी काही ॲडमिशन प्रोसेस आहे म्हणजे इंटरव्ह्यू प्रोसेस आहे ती तुम्हाला पूर्ण करायची आहे. तर रिसर्च सेंटर चेंज करण्यासाठी सुद्धा त्यांनी काही एक मुदत दिलेली आहे विद्यार्थ्यांना, ती आहे दिनांक 13 जानेवारी ते दिनांक 17 जानेवारी 2022. तर विद्यार्थ्यांनीसुद्धा हा बदल लक्षात घेतला पाहिजे आणि त्या रिसर्च सेंटरनेसुद्धा हा बदल लक्षात घेऊन जे काही वॅकंट सीट आहे ते अवेलेबल करून दिलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही बदल झालेला आहे, जी काही मुदत वाढ मिळालेली आहे, याचा पॉझिटिव्ह व्ह्यू आपण लक्षात घेतला पाहिजे. म्हणजेच तुम्हाला इंटरव्ह्यू देण्यासाठी अजून एक संधी मिळालेली आहे, त्या गोष्टीचं नक्कीच तुम्ही सोनं करू शकता आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही इंटरव्ह्यू फेस करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.